अरे पुढे बघूयात. आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडींचा परिणाम म्हणून गुरुवारी 61,200 रुपये प्रति तोळ्यावर पोहोचलेल्या सोन्याच्या दरात दुसऱ्याच दिवशी 750 रुपयांची घसरण झाली. परिणामी सोन्याचे दर 60,900 रुपये प्रति तोळा इतकं झालंय. चांदीच्या प्रति किलोचे दर 500 रुपयांनी खाली येऊन 74,500 रुपये किलोवरती आलेलं आहे. सोने चांदीच्या दरात चढ उतार आगामी आठवडाभर कायम राहील असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. पुढे बघूयात. केंद्र सरकारने सीएनजी पीएनजी गॅस दराबाबतच्या पारेख समितीच्या शिफारसी मंजूर केल्या. त्यामुळे आता सीएनजी पीएनजी गॅसच्या दरात किमान 10% कपात होण्याची शक्यता आहे. गॅस दरात कपात झाल्यास महागाईने होरपळलेल्या सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळेल. सरकार वर्षातून 2 घरगुती नैसर्गिक वायूच्या किमतींचा आढावा घेतं. सरकारला पारेख समितीच्या शिफारशींवर निर्णय घ्यायचा असल्यानं 1 एप्रिल 2023 रोजी गॅसच्या किमतींमध्ये कोणताही बदल झाला नाही. आपण पाहतोय की गेल्या 2 दिवसांपासून उकड्याची जाणीव अधिक तीव्र झालेली असतानाच मुंबईचं कमाल तापमान 2 अंशांनी अधिक वाढलंय. हे तापमान पुढील 2 दिवसांमध्ये आणखी वाढण्याची शक्यता आहे. गुरुवारी सांताक्रूज इथे 34.2 अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदवलं गेलं. येत्या 2 दिवसांमध्ये कमाल तापमानाचा पारा हा 37 अंशांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रावर ढगांची दुर्णीय स्थिती तसंच खंडित वातस्थिती असल्यानं राज्यात पावसाळी वातावरण आहे. मुंबईमध्ये आज आणि उद्या आभाळ अंशत ढगाळ असण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. जाणून घेऊया तापमान. यामध्ये जर आपण पाहिलं तर मुंबईमध्ये सध्या 35 अंश सेल्सिअस, पुण्यामध्ये 32 अंश सेल्सिअस, कोल्हापुरात 38, अकोल्यात 40, चंद्रपुरात 40, परभणीमध्ये 39, सोलापूरमध्ये 40, तर नांदेडमध्ये 18 अंश सेल्सिअस इतकं तापमान नोंदवलं गेलं. तर गोंदिया जिल्ह्यामध्ये जर आपण पाहिलं तर ऊन पावसाचा खेळ काही केला संपत नाहीये. अशातच हवामान खात्याने पुढचे 2 दिवस वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा दिला. जिल्ह्यात ढगाळ वातावरण असतानाही तापमानात वाढ झाली आहे. जिल्ह्याचं कमाल तापमान 38.2 अंशांवरती गेलेलं आहे आणि हे यंदाचं सर्वाधिक तापमान असल्याची नोंद करण्यात आली आहे. या ऊन पावसाच्या खेळाने गोंदियाकर त्रस्त झालेत. धुळे शहरासह जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये पुन्हा अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. दुपारी प्रचंड ऊन आणि संध्याकाळी वादळी वाऱ्यासह पाऊस आल्यानं सर्वांचीच तारांबळ उडाली. या अवकाळी पावसामुळे शेतकरी पुन्हा संकटात सापडला. गोंदिया जिल्ह्यामध्ये मार्च महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाने 4 तालुक्यात मोठं नुकसान झालंय. गोंदिया, अर्जुनी, मोरगाव, सालेकसा, सडक अर्जुनी या 4 तालुक्यात शेती पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहे. 457 शेतकरी अद्यापही मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. पिकांच्या नुकसानीचे पंचनामे कृषी विभागाकडून करण्यात आले असून कृषी विभागाने शेतकऱ्यांना मदतीपोटी 25 लाख रुपये देण्याची मागणी शासनाकडे केली आहे. गोंदिया जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसामुळे 4 तालुक्यामध्ये नुकसान झालेले आहे आणि त्याच्यामध्ये 457 शेतकरी आहेत आणि 150 हेक्टरची नोंद झालेली आहे. साधारणपणे 25,40,000 शासनाकडे मागणी केलेली आहे. दर घसरणीमुळे संकटात सापडलेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य शासनानं अनुदान जाहीर केलं. पण आता हेच अनुदान मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना अडथळ्यांची शर्यत पार करावी लागत असल्याचं चित्र आहे. कारण ज्या शेतकऱ्यांच्या 7 बाऱ्यावर कांदा लागवडीची नोंद आहे त्यांनाच अनुदान देण्याची अट घालण्यात आली आहे आणि त्याचा फटका राज्यभरातील कांदा उत्पादकांना बसण्याचा अंदाज आहे. गेल्या 2 महिन्यांपासून कांद्याच्या दरांमध्ये मोठी घसरण होतीये. त्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे कांद्याचं मोठं नुकसान झालंय. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी दुहेरी संकटात सापडलाय. नाही म्हणायला, राज्य सरकारनं कांद्याला प्रति क्विंटल 350 रुपये अनुदान जाहीर केल्यानं शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळालेला होता. पण आता शेतकऱ्यांना कांदा अनुदान देतानाही कागदी घोडे नाचवले जात आहेत. बाजार समितीमध्ये कांदा विक्री केल्याची पावती पुरेशी असताना आता सरकारकडून पीक पेऱ्यावर कांदा पिकाची नोंद अनिवार्य करण्यात आलेली आहे. या अटीमुळे
1 फेब्रुवारी ते 28-30 मार्चपर्यंत जी सवलत दिली त्याच्यापासून वंचित राहू नये यासाठी जाचक अट शासनाने रद्द करून द्यावी व पावतीप्रमाणे सर्व शेतकऱ्यांना अनुदान देण्यात यावे. शेतकऱ्यांना पीक पेऱ्याची मोबाईलवरून नोंद करण्यास सांगण्यात आलेलं आहे, पण अनेक शेतकऱ्यांकडे अँड्रॉइड मोबाईलच नसल्यानं त्यांची अडचण झाली आहे. बहुतांश शेतकऱ्यांकडे मोबाईल नाही, अँड्रॉइड मोबाईल, किंवा ज्यांचं काय आहे तर त्यांना ते जमत नाही, म्हणजे ऑपरेट करणं जमत नाही. 7-12 उतारावर जर कांदा लागला नसेल तर ते शेतकरी अनुदानापासून वंचित राहू नये, हीच आमची तरुण शेतकऱ्यांच्या वतीनं मागणी आहे. अनुदान मिळवण्यासाठी 7-12 उतार्यावर नोंद आवश्यक असल्यानं तलाठी आणि कृषी विभागाच्या कार्यालयात शेतकरी गर्दी करतायत, पण कृषी विभागामध्ये पीक पेऱ्याची नोंद करण्यासाठी गेल्यानंतर अनेकदा सर्व्हर डाऊन असल्याचं कारण पुढे केलं जात आहे. साधा मोबाईल असल्यामुळे आम्हाला पीक पाणी लावता येत नाही, आणि चांगल्या मोबाईल काही लावून पाहिले ते लागत नाही, वेबसाईट चालू नाही असं सांगतात. त्याच्यामुळं पीक पाणी लागले नसल्यामुळं आम्ही कांदा अनुदानापासून वंचित राहणार आहे. तरी शासनानं ही आठ पीक पाणीची रद्द करून सगळ्यांना सरसगट अनुदान द्यावा, हीच सरकारला आमची विनंती आहे. कांद्याच्या दरांमध्ये मोठी घसरण झाल्यानंतर शेतकरी संकटात सापडला होता. या शेतकऱ्याला वेळीच दिलासा मिळायला हवा, पण त्याऐवजी सरकारी अधिकारी मात्र शेतकऱ्यांना 7-12 नोंदीत गुरफटून ठेवत असल्यानं कांदा उत्पादक शेतकरी नाराजी व्यक्त करतायत. बब्बू शेख, न्यूज 18 लोकमत, मनमाड.